नमस्कार, स्मिता जीएसबी ट्रेजरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। चाट हा प्रकार सर्वांनाच आवडतो आणि घरात चाट बनवण्यासाठी आपल्याला बरीच तयारी करावी लागते। पूर्वतयारी म्हणजे सर्व प्रकारच्या चटण्या आपल्याला बनवाव्या लागतात। आज चाट बनवण्यासाठी जी पहिली चटणी लागणार आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, चिंच गूळ खजूर चटणी। पाहूया ह्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य। चिंच जवळजवळ 100 ग्रॅम आहे, 5 खजूर घेतलेले आहेत, सुंठ पावडर आहे 1.5 चमचा, मीठ आहे, गूळ पावडर आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे। आंबट गोड तिखट अशी चटणी बनवायची आहे। ते लाल मिरची पावडर आहे, जिरा पावडर आहे, भाजलेले जिरा पावडर जवळजवळ 1.5 टीस्पून, आणखीन हे आहे चाट मसाला 1.5 टीस्पून। आता या सर्व भिजत घातलेले गूळ, चिंच हे सर्व आपल्याला एकत्र वाटून घ्यायचं आहे। दुसरी चटणी आहे लाल मिरचीची। ह्यासाठी मी वेटगी मिरच्या घेतल्या आहेत 4-5 आणि त्या पाण्यात भिजत घातले। 4 जवळजवळ लसणीच्या कळ्या घेतलेल्या आहेत आणि चवीला मीठ घेतलेली। हे सर्व आपल्याला एकत्र वाटून त्याची लाल प्रकारची चटणी बनवून घ्यायची आहे। आता आपल्याला बनवायची आहे तिसरी चटणी, त्याचं साहित्य पाहूया। ही कोथिंबीर आहे। तुम्हाला जेवढी चटणी बनवायची आहे तेवढीच जुडी वापरायची आहे आणि त्याच हिशोबाने आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत। जवळजवळ 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, जिरा पावडर आहे, चवीला घेतलं आहे मीठ। हे सर्व आपल्याला एकत्र वाटून चव घेऊन बघायची। त्याच्यात थोडासा असेल तर तुम्ही चाट मसालाही वापरू शकता। वाटल्यानंतर त्या चटणीचा रंग असा दिसतो। चिंच गूळ वाटून मी गाळून घेतलेलं आहे, नॉनस्टिक भांड्यात टाकलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1-1 मसाले टाकायचे आहेत। प्रथम लाल मिरची पावडर, मीठ, जिरा पावडर टाकायची, चाट मसाला टाकलाय, सुंठ पावडर टाकलेली आहे, लाल मिरची पावडर अगोदर टाकले, आता गूळ पावडर टाकून घ्यायची। आता हे सर्व एकत्र करून आपल्याला गॅसवर उकळवत ठेवायचं आहे। चटणी तयार आहे। ती थंड करण्यासाठी एका बाउलमध्ये काढून ठेवली आहे। ही चटणी जवळजवळ 1 महिनाभर फ्रीजमध्ये राहते। चाटला लागणाऱ्या तिन्ही चटण्या तयार आहेत। ह्या चटण्या वापरून एक छान चाटचा नवीन पदार्थ आपण बनवणार आहोत। तोपर्यंत माझा चॅनल पाहत रहा। माझा चॅनल स्मिताज जीएसबी ट्रेजरला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मी परत येत आहे नवीन व्हिडिओ घेऊन खास तुमच्यासाठी। धन्यवाद।